साहेब आले की डायरेक्ट अहो साहेबांनी वर्क ऑर्डर काढली. आता आपण जे मशीन बघतोय हे समोर आहे, हे महाराष्ट्र शासनाचं मशीन आहे. आणि ह्या मशीन म्हणजे काय, तर हे वजन काटा तपासण्यासाठी साधारण 10 ते 15 टन वजन ह्याच्यामध्ये, जे लोखंडी वजन असते ते लोखंड ह्याच्यामध्ये आहे. हे पुणे विभागासाठी आलेलं मशीन आहे, साधारण 1 कोटी रुपयाचं मशीन असेल. हे मशीन काम काय करतंय, तर साखर कारखान्यातील जे वजन काटे आहेत त्या वजन काट्यांची वर्षातून एकदा तपासणी करण्यासाठी ही गाडी आणि हे मशीन घेण्यात आलेलं होतं. आज आम्ही पुणे येथे दुधाच्या वजन काट्यांच्या संदर्भात बैठकीसाठी आलो होतो. तर या ठिकाणी ही गाडी आम्हाला पडून असल्याचं दिसलं आणि ह्याची माहिती घेतल्यानंतर मग आम्हाला धक्का बसला की महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांची ऊस कारखान्यावर ऊसाच्या वजन काट्यावर होणारी फसवणूक थांबावी यासाठी ही गाडी वैधमापन शास्त्र विभागाला दिलेली होती. ती गेली 10 ते 15 वर्षापासून इथं पडून आहे. आता ते समोर एका घरातल्या आजी सांगायला लागले 10-15 वर्षापासून इथं आहे. हे वाढलेली झाडं बघितल्यावर लक्षात येईल. कपडे वाळत घालण्यासाठी ह्या गाडीचा वापर सुरू आहे. डिपार्टमेंट ऑफ लीगल मेट्रोलॉजी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही गाडी. या गाडीच्या आतमध्ये हे जे शटर दिसते, ह्या शटरच्या आतमध्ये ते वजन आहे जे ही गाडी बाहेर देशातनं मागवलेले वजन आहेत. आणि ह्या हायड्रॉलिक सिस्टीमनं ते वजन उचलून वजन काट साखर कारखान्याच्या वजन काट्यावर हे वजन ठेवलं जाते. लिफ्ट मॅक असं काहीतरी नाव आहे त्या कंपनीचं. नंबर ही अशी एकंदरीत ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था. हे जे साखर कारखान्याच्या वजन काट्यांची उलट तपासणी करण्यासाठीचं जे मशीन होतं, हे मशीन 10-15 वर्षापासून इथं पडून आहे. हे आता आम्ही पुण्यामध्ये येरवडा परिसरामध्ये आता ही गाडी लावलेली आम्हाला दिसली. तर अशा 5 मशीन महाराष्ट्र सरकारनं विकत घेतलेल्या होत्या आणि त्याच्यावर ऊसाच्या वजन काट्याचा जो आहे तो काटा 50% वजनानं तपासला जायचा. तर त्यासाठीचं हे वजन आहे आणि यासाठी हायड्रॉलिक सिस्टीम आहे सगळी. त्यातलं वजन काट्याचं जी हायड्रॉलिक सिस्टीमनं आतमध्ये जे वजन आहे ते साधारण 10 ते 15 टन वजन काहीतरी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे अचूक माहिती आम्हाला नाही आता, पण दर वर्षाला साखर कारखान्यावरचा ऊस मोजणारा वजन काटा जो आहे तो स्टॅम्पिंग करताना एकदा तपासणी त्या वजन काट्याची करायला पाहिजे असा नियम आहे. आणि ती वजन काटा तपासणी करताना, स्टॅम्पिंग करताना, पडताळणी करताना किमान त्या काट्याच्या क्षमतेपेक्षा 50% वजन त्या काट्यावर ठेवून वजन काटा तपासला पाहिजे. मग हे विभागाकडे असलेलं मशीन जर एवढ्या वर्षापासून पडून आहे तर दर वर्षाला वजन काट्याचे निरीक्षक, इन्स्पेक्टर साखर कारखान्यामध्ये जाऊन काय तपासतात, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं फसवायसाठी. म्हणजे आम्ही दुधाचं आंदोलन करत असताना आम्हाला लक्षात आलं की शेतकऱ्याला अज्ञानी ठेवायचं आणि त्याच्या अज्ञानावर आपली पोळी भाजून घ्यायची ही इथल्या प्रस्थापित राजकारण्यांची ही प्रचलित पद्धत आहे. आणि ही पद्धत मोडून काढण्यासाठी संभाजी ब्रिगेड सातत्यानं प्रयत्न करते. पुढच्या काळात ही गाडी कोल्हापुरात दिसेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोल्हापूरसह इतर विभागामध्ये पण ही गाडी रस्त्यावर धावताना दिसेल. धन्यवाद.